गुड मॉर्निंग एवरीवन, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पृथ्वीच्या कक्षांविषयी किंवा अर्थ ऑर्बिटविषयी बघणार आहोत. ज्या अर्थ ऑर्बिटमध्ये आपण कृत्रिम उपग्रह पृथ्वीवरून पाठवले जातात. भारताचे जे काही SLV, ASLV, PSLV, JSLV किंवा बेबी रॉकेटसारखे जे लॉन्च व्हेकल आहे, या लॉन्च व्हेकलच्या मदतीने आपण पृथ्वीच्या बाह्य कक्षेमध्ये उपग्रह पाठवतो. त्या उपग्रहाचा उपयोग मानवासाठी खूप महत्त्वाचा आहे. आता जे काही दळणवळण असेल, टेलिमेडिसिन असेल, वैद्यकक्षेत्र असेल किंवा याच्या व्यतिरिक्त मान्सूनचं आगमन असेल, हवामान प्रणाली असेल, त्यानंतर तुमच्या मोबाईलमधलं GPS असेल किंवा तुमच्या मोबाईलपर्यंत येणाऱ्या जे काही वेव्ज आहे त्या वेव्सना डेव्हलप करण्यासाठी या ऑर्बिट या सॅटेलाइट्सचा उपयोग होतो. आणि हे सॅटेलाइट्स पृथ्वीच्या बाह्य कक्षेमध्ये पाठवलं जातं. त्या ऑर्बिट्सविषयी आज या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत. तर अशा महत्त्वाचे दोन कक्षा आहेत, LEO किंवा GEO. ठीक आहे, याविषयी आपण या व्हिडिओ आपण एक एक टप्प्याने बघणार आहोत. तर आपण पहिल्यांदा बघितलं LEO. LEO म्हणजे काय? लो अर्थ ऑर्बिट याचं लॉंग फॉर्म आहे. याचं लॉंग फॉर्म काय आहे? लो अर्थ ऑर्बिट. ठीक आहे, आणि याचं अल्टिट्यूड म्हणजे उंची जी आहे ते 200 ते 2000 किलोमीटर पर्यंत याची उंची आहे. या पृथ्वीपासून किती 200 ते 2000 किलोमीटर पर्यंत लो अर्थ ऑर्बिटची कक्षा आहे. आणि हे सॅटेलाइट वेगवान पद्धतीनं अर्थला मूव्ह करतात, म्हणजे अर्थ पृथ्वीच्या भोवताल वेगवान पद्धतीने फिरत असतात. त्यानंतर दुसरी ऑर्बिट, आता हे LEO म्हणजे ही पृथ्वीच्या जवळपास असणारी जी ऑर्बिट आहे ती आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे पृथ्वीच्या भोवताल फिरत असतात उपग्रह. त्या व्यतिरिक्त आणि या लो अर्थ ऑर्बिट्समध्ये SLV, ASLV, PSLV आणि SSLV या रॉकेटच्या मदतीने उपग्रह पाठवले जात असतात. पण याच्या व्यतिरिक्त जर दुसरी कक्षा महत्त्वाची कक्षा आहे, त्याच्यामध्ये आपण दळणवळण उपग्रह पाठवत असतो. ठीक आहे, तर हे उपग्रह GEO मध्ये पाठवले जातात. GEO म्हणजे जिओसिंक्रोनस अर्थ ऑर्बिट. जिओसिंक्रोनस अर्थ ऑर्बिट याचं अल्टिट्यूड आहे 35,786, म्हणजे ॲव्हरेज जवळपास 36,000 किलोमीटर. पृथ्वीपासून जवळपास 36,000 किलोमीटर अंतरावर हे उपग्रह पाठवले जातात. ठीक आहे, आणि हे सॅटेलाइट जे आहे पृथ्वीला पश्चिम पूर्व हे फिरतात. हे सॅटेलाइट कसे पश्चिम टू पूर्व फिरत असतात आणि यांना जवळपास 24 तासाचा कालावधी पृथ्वीच्या भोवताल फिरण्यासाठी लागतो. म्हणजे पृथ्वीचे जे काही परिभ्रमण स्वतःभोवती फिरण्यासाठी जो कालावधी लागतो, जो काही एक दिवस रात्र जो पृथ्वीवर 24 तासाचा असतो, तेवढाच कालावधी जिओस्टेशनरी जिओसिंक्रोनाइज अर्थ ऑर्बिट्समध्ये पाठवलेल्या उपग्रहांना सुद्धा लागत असतो. तर LEO आणि GEOचं हे जे प्रकार आहेत, दोन प्रकारच्या कक्षांचे प्रकार आहेत, त्यांच्यातला डिफरन्स आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत. तर ऑर्बिटल कॅरेक्टरिस्टिक, जर ज्यांना आपण LEO म्हणतो त्यालाच सन सिंक्रोनाइज सॅटेलाइट ऑर्बिट असं म्हणतात. आणि दुसरी आहे जिओस्टेशनरी सॅटेलाइट्स अर्थ ऑर्बिट. ओके, तर हे अल्टिट्यूड जे आहे सन सिंक्रोनाइजमध्ये आपण बघितलं आहे 200 ते 2000 पर्यंत. ठीक आहे, इथं जे 700 ते 900 दिलेलं आहे त्याच पद्धतीनं इथे लक्षात घ्या की इथे 2000 किलोमीटरपर्यंतचे आपण काय उपग्रह पाठवू शकतो. 2000 किलोमीटरपर्यंत इथे उपग्रह पाठवता येतात. त्यानंतर जिओस्टेशनरी अर्थ ऑर्बिट्स म्हणजे जवळपास 36,000 किलोमीटरपर्यंत आपण अंतरावर उपग्रह सोडले जातात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जवळपास 36,000 किलोमीटर अंतरावर जिओस्टेशनरी ऑर्बिटमध्ये किंवा यालाच मराठीमध्ये भूस्थिर कक्षा असं म्हटलं जाते, या कक्षेमध्ये 36,000 किलोमीटरपर्यंत आपण उपग्रह पाठवू शकतो. त्याचा कव्हरेज आता हे याच्यानंतर दुसरं आहे कव्हरेज किंवा व्याप्तीक्षेत्र, याला मराठीत व्याप्तीक्षेत्र असं म्हटलं जाते. जे काही सूर्य स्थिर
कक्षा आहे ज्याला आपण सनसिंक्रोनस सॅटेलाइट्स म्हणतो. या कक्षेमध्ये उपग्रहाची व्याप्ती 81 डिग्री नॉर्थ टू 81 डिग्री साऊथ म्हणजे 81 डिग्री नॉर्थ टू 81 डिग्री साऊथ या हे एवढं क्षेत्र सनसिंक्रोनस सॅटेलाइट व्याप्त आहे. त्यानंतर जिओस्टेशनरी ऑर्बिट किंवा भूस्थिर कक्षेमधील उपग्रह जे आहे ते पृथ्वीचा 1/3 एरिया किंवा क्षेत्र व्याप्त करत असते, एवढ्या एरियावर ते लक्ष ठेवू शकतात. त्यानंतर ऑर्बिटल पिरियड म्हणजे या कक्षेमध्ये फिरण्यासाठी लागणारा कालावधी जवळपास 200 ते 2000 किलोमीटर पंचे सूर्यस्थिर कक्षेमध्ये पाठवलेले उपग्रह आहे त्यांना फिरण्यासाठी म्हणजे जवळपास 24 तासामध्ये 14 घिरट्या ते पृथ्वीभोवती घालतात, म्हणजे 1.5 तासामध्ये किंवा 90 मिनिटामध्ये एक चक्कर ते पृथ्वीचं पूर्ण करत असते. आणि ते पोल टू पोल म्हणजे ही जी काही पृथ्वी आहे त्याच्या नॉर्थ आणि साऊथ पोल याला या पद्धतीने उभ्या पद्धतीने ते राऊंड मारत असतात किंवा फिरत असतात. तसे 24 तासामध्ये 14 वेळा ते चक्कर पूर्ण करू शकतात. तर भूस्थिर कक्षेमध्ये जे काही 36,000 किलोमीटरवर पाठवले जे काही उपग्रह आहे ते उपग्रह एक फेरी पूर्ण करण्यासाठी, पृथ्वीची एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तासाचा त्यांना कालावधी लागत असतो. त्यानंतर रिझोल्युशन किंवा आपण यालाच काय म्हणू शकतो की सनसिंक्रोनस सॅटेलाइट्सचं जे रिझोल्युशन आहे ते चांगलं असते ॲज कम्पेअर टू जिओस्टेशनरी ऑर्बिटमध्ये पाठवलेल्या सॅटेलाइटपेक्षा. हे सनसिंक्रोनस मधले सॅटेलाइट्स 182 मीटर ते 1 मीटरपर्यंतचं रिझोल्युशन पृथ्वीवर पाठवू शकतात. ठीक आहे, म्हणजे मॅपिंग करत असताना आपल्याला जर सॅटेलाइटच्या मदतीने एखाद्या एरिया क्षेत्र बघायचं असेल तर ते क्षेत्र 1 मीटरपर्यंत आपण व्ह्यू करून झूम करून पाहू शकतो, इतकं रिझोल्युशन सनसिंक्रोनस सॅटेलाइट्स देऊ शकतात. कारण की हे सॅटेलाइट्स आहे पृथ्वीच्या जवळ असतात आणि पृथ्वीला जवळपास 14 वेळा ते घिरट्या घालत असतात, त्याच्यामुळे इतकं चांगलं रिझोल्युशन हे सॅटेलाइट देऊ शकतात. तर जिओस्टेशनरी ऑर्बिटमध्ये जे सॅटेलाइट्स आहेत ते पृथ्वीपासून 36,000 किलोमीटरवर असतात, त्याच्यामुळे त्याचं रिझोल्युशन ॲज कम्पेअर टू अस्पष्ट असते. आणि हे जवळपास 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटर एवढ्या क्षेत्रातलं एरियातलं आपल्याला काय मॅपिंग करताना रिझोल्युशन देऊ शकतात किंवा पाठवू शकतात. आता हे जे काही आता हे युजेस किंवा याचा वापर, ठीक आहे, याचा वापर तर या सनसिंक्रोनस सॅटेलाइटचा वापर पृथ्वीच्या गर्भातील जे रिसोर्स आहे खनिज आहे त्यांचा शोध घेण्यासाठी, सोबतच भूमीच्या खालील भागातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा शोध घेण्यासाठी सुद्धा या प्रकारच्या सॅटेलाइटचा वापर केला जातो. ठीक आहे, तर जिओस्टेशनरी ऑर्बिटमध्ये पाठवलेले जे काही सॅटेलाइट्स आहेत त्या सॅटेलाइट्सचा उपयोग टेलिकम्युनिकेशन सोबतच हवामानाचं मॅपिंग करण्यासाठी या जिओस्टेशनरी ऑर्बिटमध्ये पाठवलेल्या सॅटेलाइटचा उपयोग होऊ शकतो. आता हे जे काही भूस्थिर कक्षेमध्ये पाठवलेले जे काही सॅटेलाइट्स आहे या कक्षेमध्ये पाठवलेले जे सॅटेलाइट्स आहेत ही सनसिंक्रोनस सॅटेलाइट्स म्हणजे अशी कक्षा असते ज्यातील उपग्रह पृथ्वीच्या कोणत्याही ठिकाणाहून प्रत्येक वेळी एकाच स्थानिक वेळेला तो जात असतो. ठीक आहे, म्हणून हा जवळपास पृथ्वीच्या किती 14 घिरट्या घालतो. तर जिओस्टेशनरी सॅटेलाइट्समध्ये ही अशी कक्षा असते ज्यातील उपग्रह पृथ्वीच्या कोणत्याही ठिकाणाहून पाहिल्यास त्या ठिकाणी नेहमी एकाच दिशेला हा सॅटेलाइट दिसून येतो. ठीक आहे, आणि जवळपास 1/3 एरिया हा कॅप्चर करतो. एकमेकाशी टेलिकम्युनिकेशन करण्यासाठी या पद्धतीच्या सॅटेलाइटचा वापर आपण करू शकतो. ठीक आहे, तर पृथ्वीच्या भोवताल असे हजारो सॅटेलाइट्स आज आहेत. ठीक आहे, अमेरिका असेल, रशिया, फ्रान्स किंवा युरोपियन युनियन, इंग्लंड, त्यानंतर जपान, चायना, इस्रायल, भारत यासारखे देश आपापल्या
लॉन्च व्हेकलच्या मदतीने आजपर्यंत अनेक सॅटेलाईट्स पृथ्वीच्या बाह्य कक्षेमध्ये लो अर्थ ऑर्बिट तसेच जिओस्टेशनरी ऑर्बिट्समध्ये पाठवलेले आहेत. त्यांच्या मदतीने मानवाला मोठ्या प्रमाणात त्या सॅटेलाईट्सचा उपयोग होत असतो. तर ठीक आहे, तुम्हाला हा टॉपिक इथे समजला असेल तर धन्यवाद मित्रांनो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद एव्हरीवन.